नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भूगोल पाठ क्रमांक 9 व्यापार या पाठातील पुढील संकल्पना विपणन हे आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत, स्पष्ट करून घेणार आहोत। विपणन हा शब्द तुम्ही कदाचित ऐकलेला असेल नसेल, परंतु मार्केटिंग हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल, बरोबर। मार्केटिंग हा शब्द आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतो। आता विपणन आणि मार्केटिंग या शब्दांमधून तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी मिळतच असेल की कोणतीही वस्तू जर बाजारात विकायची असेल तर तिचं मार्केटिंग हे फार महत्त्वाचं असतं। कारण आपल्या मराठीत एक म्हणच आहे, बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही। खरं या ठिकाणी आपली वस्तू किती चांगली आहे हे सांगण्यासाठी तुमच्याकडे विपणन किंवा मार्केटिंग हे तंत्र येणं अत्यंत गरजेचं आहे। कारण त्यातूनच तुमच्या मालाची जाहिरात होणार आहे आणि त्यातूनच तुमचा माल कसा उत्तम आहे हे संपूर्ण लोकांना कळणार आहे। आता आपल्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात एक छान छोटस उदाहरण दिलेलं आहे। उदाहरण आहे धोंडिबा नावाच्या एका गरीब शेतकऱ्याचं। हा शेतकरी फार कष्टाळू आहे, आपल्या शेतामध्ये अतिशय कष्टाने तो शेतमाल पिकवत असतो, भाजीपाला पिकवत असतो आणि हा पिकवलेला शेतमाल भाजीपाला तो स्थानिक बाजारपेठेत देऊन विकत असतो। ह्या दरम्यान त्याच्या काही कमतरतांमुळे किंवा त्रुटींमुळे त्याचा शेतमालाला योग्य तो भाव मात्र मिळू शकत नाही। धोंडिबाचा मुलगा हा शहरातल्या कॉलेजमध्ये जातो, शिकतो आहे आणि त्यातून त्याला जगाची कल्पना आलेली आहे। तो आपल्या वडिलांचे कष्ट जाणून आहे, परंतु कष्टाच्या मानाने त्यांचा जो माल आहे त्या ज्या वस्तू आहे त्यांना पाहिजे तेवढे दाम मिळत नाही, किंमत मिळत नाही, ही बाब त्याला खटकते आहे। मग धोंडिबाचा मुलगा त्या ठिकाणी वडिलांच्या सहकार्याने एक स्ट्रॅटेजी म्हणजे एक नवीन असा प्रयोग करतो। तो आपला शेतमाल स्वच्छ करतो, त्याला उत्तम अशा वेष्टनात पॅकिंग म्हणजे गुंडाळतो आणि पॅकिंग केल्यानंतर तो शहरातल्या सुप्रसिद्ध अशा सुपर मार्केटवाल्यांची बोलणी करतो आणि त्यांना आपल्या शेतात पाचारण करतो। सुपर मार्केटवाले आपल्या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू आणि भाजीपाला सुद्धा ठेवत असतात हे तुम्हाला माहितीच आहे। या ठिकाणी जेव्हा ते धोंडिबाच्या शेतातील भाजीपाला पाहतात तेव्हा त्यांना खात्रीच पडते की धोंडिबाचा भाजीपाला हा चांगल्या प्रतीचा भाजीपाला आहे। मग ते अधिक काही सूचना देऊन त्याची पॅकेजिंग कशी करावी हे धोंडिबाला आणि त्याच्या मुलाला शिकवतात। दोन्ही बापले उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या मालाची पॅकेजिंग करतात आणि मार्केटवर सुपर मार्केटवाले त्यांच्या मालाचा उत्तम असा प्रचार करून तो माल आपल्या मार्केटमध्ये विकायला ठेवतात। होतं काय, रस्त्यावर विकला जाणारा हा माल थेट सुपर मार्केटमध्ये जातो आणि उत्तम पॅकेजिंग त्याचबरोबर जाहिरात या दोन गोष्टींमुळे तो हातोहात विकला जातो। खर तर यामध्ये धोंडिबाने कष्ट करण्यात कुठेही कसूर ठेवलेली नाही, परंतु कष्टाबरोबर थोडी बुद्धीही वापरली की त्याच्या मुलाने आणि आपला हा माल थेट सुपर मार्केट पर्यंत नेऊन पोहोचवला। यातून आपल्याला काय संदेश मिळतो, कोणतीही वस्तू जर आपल्याला विकायची असेल तर ती स्वच्छ आणि त्याचबरोबरीने सुंदर अशा पॅकेजिंगमध्ये जर आपण बाजारात नेऊन विकली तर निश्चितच लोक त्याच्याकडे आकर्षित होतात, ग्राहक ती वस्तू पटकन उचलतात, हा अनुभव आपल्याला याच्यातून आलेला असेल। यासाठी आपल्यालाही एक छोटीशी प्रश्नमाला दिलेली आहे, ती तुम्हाला नक्की सोडवायला आवडेल। धन्यवाद।